वास्तुशास्त्रानुसार गृहरचना केल्यास गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो का? हा सर्वसामान्य लोकांना हाच प्रश्न असतो की आपण वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी घेतल्यानंतर खरंच फरक पडतो का, आपल्या जीवनात काही फरक पडतील का, फायनान्शियल ग्रोथ होईल का? तर वास्तुशास्त्रामध्ये एवढी पॉवर आहे की अगदी गरीबातला गरीब माणूस पण श्रीमंत होऊ शकतो. असे अनेक शेकडो उदाहरणं माझ्या क्लायंटची आहेत. एक कुंभारकरमधला क्लायंट आहे पुण्यामध्ये, तर 2003 दरम्यान त्याच्या घरी मी गेलो होतो. त्याला पत्र्याचं शेड होतं, 10x12 किंवा 15 पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. त्याच्या घरामध्ये विजिट केल्यानंतर पत्र्याचं शेड जे आहे ते वास्तुशास्त्रानं कसं असायला पाहिजे त्याला मी सांगितलं, त्याने ते करून घेतलं. हळूहळू तुझी प्रगती झाली. त्याचा नोकरी ITI शिकलेला व्यक्ती होता, त्या ठिकाणी त्याची प्रगती झाली, प्रमोशन मिळालं, स्वतःचा बिझनेस चालू केला, LIC पण काम चालू केलं. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी करत करत छोटा प्लॉट त्यांनी घेतला. 2010 पर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात वर आला, कारण 2003 मी त्याकडे गेलो. त्यानंतर 2005 छोटा प्लॉट घेतला, तिथे कन्स्ट्रक्शन छोटस करायचं प्लॅन त्याला वास्तुशास्त्राप्रमाणे दिला होता, 4 रूमच. त्यांनी ते केलं आणि त्यानंतर एक्सपान्शन तो करत गेला आणि 2010 खाली बंगल्याने वर त्याचे 6-7 फ्लॅट आहेत ते भाड्याने दिले, त्यांना तो आरामात राहतो. म्हणजे पत्र्याच्या घरात राहणारा माणूस पण एवढा श्रीमंत होऊ शकतो, ही प्रॉपर्टी असेट होऊ शकते. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की सर्वसामान्य माणूस पण 100% श्रीमंत होऊ शकतो, एवढी वास्तुशास्त्रात पॉवर आहे. फक्त योग्य माणसाकडून कन्सल्टन्सी घेणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि असिस्टंटचा वापर न करणे, स्वतः वास्तू कन्सल्टंट भेट देऊन त्याला 100% ग्रोथ देऊ शकतो.